मुलांच्या संवेदनेला जाणीव करून देण्यासाठी निसर्गाची शाळा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विज्ञान व स्पर्धकांच्या वतीने मी राधा निरंजन यादव इयत्ता 5वी ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर पुणे आभार मानते. सर्व शिक्षकांना, बालचमूंना, श्रोत्यांना माझा नमस्कार. म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. याप्रमाणे जगात जे काही निर्मळ पवित्र आहे ते स्वीकारावे. ज्या व्यक्तीच्या नावाने, म्हणजे ज्या मुलीच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करणार आहे, त्या मुलीचे नाव आहे ग्रेटा थनबर्ग. या मुलीला आपल्या वयाची असतानाच निसर्गाची संवेदना झाली होती. हा प्रश्न फक्त तिच्या देशाचा किंवा आपल्या देशाचा नाही, तर पूर्ण जगाचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी माझ्या विषयाकडे. माझा विषय आहे निसर्ग संवर्धनार्थ माझी संकल्पना. निसर्ग म्हणजे सर्व सजीव, पशु पक्षी, झाडे झुडपे, वृक्ष, पस्तत्वे, पृथ्वी, पाणी, आकाश, अग्नी, वायू यांच्यापासून निसर्ग बनतो. आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व ती वाचवली पाहिजेत. शहरीकरणामुळे जास्तीत जास्त झाडांची तोडताड होऊ लागलेली आहे. मग त्याच्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. ह्याचंच एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर कोरोना काळ. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व चांगल्याच प्रकारे कळले आहे. आपण झाडे लावतो का बरे? झाडे लावली तर फक्त फोटो, व्हिडिओ, बातम्या ह्यांच्याकरताच लावतो. पुन्हा त्यांना डोंगून सुद्धा बघत नाही. आपण असे नाही केले पाहिजे. त्यांना कुंपण केले पाहिजे, वेळेवर पाणी दिले पाहिजे, जीवनदान दिले पाहिजे. आता मला येथे अभिमानाने सांगावेसे वाटेल की मी जास्त झाडे लावत नाही, पण जी लावली त्यांना वाचवते. त्यांना कुंपण करणे, जीवनदान देणे, हे वेळेवरचे पाणी देणे हे मी करते. मला माझी काही झाडे आहेत जी मोठी झाली आहेत. त्याच्यावरती पक्ष्यांनी घरटी बांधली आहे. सकाळ संध्याकाळ किलबिल 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 करतात. येणारे जाणारे उन्हाळ्यात पावसाळ्यात त्या झाडाचा सहारा घेतात. मला खूप छान वाटते. आता मला जर शाळेत काही प्रकल्प दिला तर मी तो इको फ्रेंडली वस्तू ह्याचे मी जी झाडं लावली, झाडं, फुलं, पानं ह्यांच्यापासून पूर्ण करते. आता झाडं म्हणलं तर पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा भाग जर 71% असला तर त्यातील 2 ते 3% भाग पाणी पिण्याजोगा व वापरण्याजोगा आहे. आपण ते पाणीसुद्धा प्रदूषित केलेले आहे. आपण नदीमध्ये कचरा टाकतो, कारखान्याचे पाणी सोडतो, ज्याच्याने जलचरांना पण त्रास होतो व आपल्यालासुद्धा त्रास होतो. आपण असे नाही केले पाहिजे. तेच पाणी आपण कारखान्याचे पण त्याच्यात सोडतो. मग त्याच्याने आपण तेच पाईपलाईन करून शेताला देतो. मग त्याच्याने जे शेत आहे त्याला, त्याची जी जमीन असते त्याला सुपीकता राहत नाही. आपण असे नाही केले पाहिजे, ज्याने पिकावरती खूप असर पडतो व आपल्या जीवनावरती पण खूप असर पडतो. मी कुठेतरी ऐकले की जग जिंकलेल्या सिकंदरालासुद्धा लोटाभर पाण्यासाठी येथेच तरसायला लागले होते, येथेच तरसायला लागले होते. लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल की आपण डी जे तर नक्कीच लावतो. आपण डी जे नाही लावला पाहिजे, त्याचा व्हॅल्यू कमी ठेवला पाहिजे. नाहीतर वृद्धांना, बालकांना त्रास होतो व बहिरेपणा येतो. आता आपण त्या पैशांचा संस्थांना मदत केली पाहिजे. आपण लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, दिवाळी असेल तर आपण फटाके तर नक्कीच फोडतो. आपण जर फटाके फोडले तर हवा प्रदूषित होते. मग त्याच्याने जे वृद्ध आहेत त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. आपण असे नाही केले पाहिजे. आता लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, भोजनाचा कार्यक्रम तर नक्कीच असतो. आपण प्लॅस्टिकचे वाट्या, चमचे, भांडे, ग्लास आणतो. जेणेकरून मग ते प्लॅस्टिकचे आपण एका जागी उघडते तर ढीग घालतो व ते कुजवण्याचा प्रयत्न करतो. ते कुजत पण नाही. आपण पेटवायचा प्रयत्न करतो ते पेटसुद्धा नाही. पेटवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून धूर निघतो, त्याच्याने हवा प्रदूषित होते. आपण असे नाही केले पाहिजे. मी कुठेतरी वा मोबाईलवरती कोणत्या तरी ग्रुपवरती वाचले की आपल्याला जर चमचे, वाट्या, द्रोज, ग्लास हवे असतील तर आपण अशा काही संस्था आहेत त्यांना सांगू शकतो की आम्हाला इतके इतके पाहिजे आहेत. मग ते आपल्याला देतात. आपण पुन्हा त्यांना स्वच्छ करून द्यायचे, ज्याच्याने प्लॅस्टिक बंदीसुद्धा होईल. 23 जून 2018 प्लॅस्टिक बंदी आली होती, तरी आपण अजून फारसा विचार केलेला नाही आहे. जेव्हा एक माणूस 100 पावले उचलतो तेव्हा ती कृती असते. जेव्हा 100 माणसं एकत्र येऊन एक पाऊल उचलतात
तेव्हा ते अभियान असते. आपण सुद्धा प्रतिज्ञा करूया की आपण सुद्धा निसर्ग संवर्धनार्थ एक खारीचा वाटा उचलूया. धन्यवाद.